जी आजोबांपासून तुम्ही लपवून ठेवली आहे आणि आजोबा तुम्ही सांगा अशी कुठली गोष्ट आहे का की जी आजपर्यंत आजीला सांगितलेलीच नाही आहे अशी कुठलीच गोष्ट नाही तुमच्या पण बाबतीत तसं काहीच नाही एकमेकाला काही दडवीत नाही जे काय आहे ते सगळं माहिती सुख दुःख सगळं बरं आता मला तुम्हाला विचारायचं आहे या दोघांनी तुम्हाला भरभरून दिलेलं आहे तुमच्या त्यांच्या दोघांविषयीच्या ज्या भावना आहेत त्या आता व्यक्त करा आई वडिलांची कमतरता कधी जाणवू दिली नाही म्हणजे खूप सांभाळून घेतलं लग्न झाल्यापासून कारण मिस्टर दोघींचेही बाहेरगावीच असतात त्याच्यामुळे खूप सांभाळून घेतलंय मला पण माझ्या आई वडिलांची कधीच आठवण नाही आली आणि एवढा जीवला होतात ना आदित्यला तर एवढा माझ्या बाळणपणामध्ये पण माझ्या आईने पण एवढं नाही जेवढं केलं तेवढं माझ्या सासूंनी केलंय मी त्यांना मनापासून माझी काही चूक झाली असेल तर माफ करा मला सगळ्यांच्या समोर मी तुमची माफी मागते बालपणी खूप काम केलं असं कळलं हो सगळे कामं करते विणकाम शिवणकाम सगळे काम माझ्या आई वडिलांनी आमच्यासाठी भरपूर कष्ट केले त्यांनी साथ दिली आहे मला तिने भरपूर दिली आजोबा जेव्हा दुपारी फिरायला जातात तेव्हा ते म्हणजे असं आई अशी झोपली असेल तर उठवत नाही ते स्वतःची स्वतः चाय करणार जाणार आणि मी हां सकाळी उठतात तेव्हा माझे शूज वगैरे पॉलिश करून देणार तुम्ही जरा उठून नाही का करू शकत पण त्या आजोबांना त्याची आवडच आहे तोच त्यांचं छंद आहे तेच त्यांचं जगणं झालेलं आहे मी मुलगी त्यांना दिली पण असं कल्चर वेगळं असं काही जाणवलंच नाही कुठे आणि एवढं त्यांनी प्रेम केलंय की माझ्याकडे शब्दच नाही आहेत सांगायला त्या दोघांच्या चेहऱ्यावरच ते प्रेम लिहिलेलं आहे आमच्या घरात कुठलाही कार्यक्रम असला तर या दोघांना विचारलं असे आम्ही काहीच करत नाही हो त्यांना सन्मानाने पहिलं विचारून नंतरच कार्यक्रम करतो आजी आजोबांचं कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे हल्ली जॉईंट फॅमिली कोणाला बघायला मिळत नाही पण ह्यांच्या घरी आहे दोन सुना एकत्र खूप सुखाने नांदतात आणि त्यांच्या छायेत अगदी सुखाने असतात ते आम्ही बघतो स्वतः बघा किती छान ह्या सगळ्या कुटुंबाला तुम्ही एकत्र बांधून ठेवलेले आहेत हो की नाही गावी पण आम्ही एकत्र सगळेजण हो बर या सगळ्या गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी एक दोघांना मिळून खेळ खेळायचा आहे खेळ सोपा आहे मनोरा रचायचा आहे तीन टप्प्याचा मनोरा झाला की पहिलं बक्षीस आणि पाच टप्पे पूर्ण झालं की दुसरं बक्षीस पण लक्षात ठेवा दोघांनी एक एक वीट रचायची आहे आधी आजी मग आजोबा मग आजी मग आजोबा वेळ सुरू झाली खेळा सावकाश चला एक मनोरा एक टप्पा दोन पहिलं बक्षीस मिळालं अभिनंदन ही जोडी चांगली होईल मग लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत किती दिवस होता म्हणजे लग्न ठरलं कधी नक्की कधी झालं आणि मग लग्न कधी झालं लग्न 68 ला झालं 1968 कुठल्या महिन्यात मे मे 22 मे आणि लग्न जमलं कधी 8 दिवस आधी पूर्वी साखरपुडा दुसऱ्याची लग्न एक महिना आधी मग तुम्हाला विचारलं नाही की हा मुलगा पसंत आहे का वगैरे तेव्हा कुठे काय पूर्वी लोक आई वडील हे करायचे तेच तुम्हाला विचारलं नाही मुलगी पसंत आहे का पहिली पसंतच केलेली होती ना पहिली पसंतच केलेली होती ना विचारा सवाल कुठे येतो तुम्ही कधी पसंत केली होती जवळच राहत होता ना पसंतच होती ना तुम्हाला मग नाटकाला जायचे तुम्ही दोघे नाटक बघायचं यांना नाटक खूप आवडतं तिकीट पण कमी होते ना त्यावेळी किती वर्ष झाली लग्नाला आता 18 ला 50 वर्ष होते आमच्या लग्नाला मेच्या 18 ला 50 वर्ष पूर्ण होणार कशी साथ दिली हो या माऊलीला सुंदर चांगली साथ दिली म्हणजे कसे आयुष्यात चढ उतार तर आले चढ उतार आपण हे न करता पुढे जायचं आणि त्यामध्ये आमच्या मुलांनी पण आम्हाला साथ दिली आणि आता मुलं पण व्यवस्थित पण मुलांना कधी मारलं नसेल ना त्यांनी चुकून नाही मारायला
काय 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 मारायला काय घरात होईल ना कामावर जाणार रात्री नाही पण ते मुलां तिन्ही मुलांचे भरपूर लाड करतात सुनांना बोलतील पण मुलांना अजिबात बोलणार नाही एकदम फेवर मुलांचं एकदम फेवर मध्ये जरी आम्ही काही सांगितलं यांच्यामध्ये नाही ग जाऊन दे सोडून दे म्हणजे सुना सांगतात वाटत पण या कधी रागवत नाहीत नाही 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 कधीच नाही इतक्या वर्षात कधी नाही नाही पण मुलं एखादी गोष्ट जर सांगायची झाली तर आधी तुम्हाला सांगायची की आजीनं सांगायची आईला मला नाही घरीच नसायचो ना सांगायचं मी सकाळी जाऊ संध्याकाळी येतो ना किती वाजता सकाळी 7 जायचो संध्याकाळी 8:30 घरी मला नाही नाही मला खूप काही बोलायचं आहे खूप काही जाणून घ्यायचंय कारण मी जसजसं बोलायला लागलो की नुसता मी पॉज घेतला तरी या दोघांचा चेहरा असा टेन्शनमध्ये येतो की आता हे काय विचारणार पण काय नाही तुमच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे तुमच्या पिढीकडनं शिकण्यासारखं आहे कारण खरंच तुम्ही अनेक चढउतार बघितलेत आता ही सगळी मुलं मस्तपैकी आनंदात आहेत सुना सगळ्या मजेत आहेत हे सगळं आहे पण याच्या आधीची तुमची तपश्चर्या ही खूप मोठी आहे मला आता काही प्रश्न विचारायचे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दोघांनी त्या पाठीवर लिहायची दोघांचंही उत्तर समान आलं की बक्षीस मिळणार 500 रुपयाचं बक्षीस एका प्रश्नाच्या उत्तरासाठी दोघांनी बघितलेलं पहिलं नाटक कुठलं साहित्य संघात आई तुम्ही लिहिलंय ती फुलराणी त्यांनी लिहिलंय नटसम्राट नटसम्राट नंतर आजींच्या वाढदिवसाची तारीख सांगत आता मला बघायचंय 50 वर्ष लग्नाला झालीय बघूया वाढदिवस कसा साजरा केला आजोबाने दाखवा आजोबा कोणाला कॅमेरा कोणाची लिहिली आहे तारीख तुम्ही मिसेसची एक मिनिट ह्यानी बघा किती लिहिली आहे 18 जानेवारी 1951 तुम्ही 11 विचारा बघा तुमची वाढदिवसाची तारीख 15 जून 1944 5 जून 1944 तिसरा प्रश्न आजोबांना आजीच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो आजोबांना म्हणजे तुम्हाला तुमच्या आजोबांना नाही आमच्या आजोबांना तुम्हाला यांच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो लिहा हा जर चुकला उद्यापासून बाहेरून डबा मागवला आजोबांना आजीच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो सांज्याची पोळी अभिनंदन चला एक बरोबर आलं चला 500 रुपयाचं बक्षीस मिळालं बरं आता पुढचा प्रश्न आजोबांच्या हातात किती अंगठ्या आहेत लिहा आजी दाखवा आजोबांनी किती लिहिलेत बघू 2 अंगठ्या अरे वा 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 2 अंगठ्या अभिनंदन 2 उत्तर बरोबर आहे या शेवटचा प्रश्न आजींच्या हातात किती अंगठे दाखवा 2 अभिनंदन 3 उत्तर बरोबर आली 1500 रुपयाचं बक्षीस आजींना मिळालं अभिनंदन 100 किलोमीटरच्या शर्यतीत मी नेहमी जिंकायची 100 किलोमीटर सॉरी 100 मीटर घाबरलो मी नको म्हणून लगेच दुरुस्ती केली दुरुस्ती म्हणजे मला वाटलं की भुसावळला सुद्धा या धावतच गेले की काय मुरबाडला कशाला गेलात म्हटल्यानंतर तो हसूस म्हणजे केवढं मोठं संकट आल्यासारखा प्रश्न विचारला मी गेलो नाही मग